नमस्कार मित्रांनो पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच चोवीस जून पंचवीस जून आणि सव्वीस जून या तीन दिवसात महाराष्ट्राच्या बऱ्याचशा ज्या भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा होती त्या भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान हो अंदाज बघणार आहोत आपल्या जिल्ह्याचा हवामान हो अंदाज बघण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा एक छोटीशी विनंती व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऑकोन प्रेस करा व्हिडिओची अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर सुद्धा शकता तर मित्रांनो सुरुवात करू या कोकण विभागापासून कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर या सर्वच परिसरामध्ये हलक्या मध्यम तर ठिकठिकाणी थीक जोरदार पावसाची शक्यता असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो कोकण विभागालगतचा पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर हे जे जिल्हे आहेत जो काही भाग या जिल्ह्यांचा कोकण विभागालगतचा भाग आहे चार जिल्ह्यांचा म्हणजेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर या परिसरातला कोकण विभागालगतच्या भागांमध्ये हलक्या मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे तर इतरत्र या जिल्ह्यांचा पूर्वी भाग असणार आहे पूर्वी भागामध्ये जोर कमी राहील हलका पाऊस आपल्याला तुरळक भागामध्ये बघायला मिळेल काही काही भागामध्ये मध्यम सरीची शक्यता असणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये वातावरण बहुतांश भागामध्ये कोरडं राहण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये यामध्ये काही अपडेट आल्यास येत्या तारखेच्या व्हिडिओमध्ये देण्यात येईल तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये जोर कमी राहणार आहे तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता असणार आहे बहुतांश भागामध्ये वातावरण कोरडं राहू शकतं अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मुख्यत्वे करून जो काही अहमदनगरचा दक्षिण परिसर दक्षिण भाग वातावरण बहुतांश भागामध्ये कोरडं राहू शकतं पुढील तीन दिवसामध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता आहे तुरळक भागामध्ये तसेच अहमदनगर जिल्ह्याचा मुख्यत्वे करून उत्तरी भाग उत्तरी भागामध्ये पावसाचा जोर कमी असेल हलक्या पावसाची शक्यता असणार आहे उत्तरी भागामध्ये पावसाचा जोर कमी जरी असला तरी पण तुळक भागामध्ये हलका मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याचा जो काही पश्चिमी भाग असणार आहे पश्चिमी भागामध्ये सर्व भागामध्ये ना पाऊस नाही पण एकदम कडेचा पश्चिमी भाग असणार आहे येथे आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात असणार आहे नाशिक विभागातील विभागातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील दोन ते तीन दिवसामध्ये जोर कमी असेल परंतु यामध्ये मित्रांनो परवाच्या दिवशी अपडेट येऊ शकते त्या अपडेटमध्ये काही बदल झाल्यास तर अपडेट देण्यात येईल दे। नाशिक विभागामध्ये मित्रांनो नाशिकचा जो काही मुख्यत्वे करून पश्चिम परिसर असणार आहे पश्चिम परिसरामध्ये परिसरा हलक्या मध्यम पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये जोरदार सरी बघायला मिळतील तसेच पूर्वी भागामध्ये जोर कमी बघायला मिळेल हलक्या मध्यम तुरळक भागामध्ये शक्यता असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो नंदुरबार धुळे आणि जळगाव या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही भागामध्ये पाऊस आपल्याला वाढलेला बघायला मिळेल मुख्यते करून जळगावच्या बऱ्याचशा भागामध्ये जळगाव पाचोरा वगैरे हो या परिसरामध्ये हलका मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार किंवा मुसळधार पावसाची शक्यता जळगाव आणि पाचोऱ्याच्या परिसरामध्ये आपल्याला पुढील दोन तीन दिवसात बघायला मिळतील तसेच धुळे साक्री दोंडाईचा चिमताणे शिरपुर नंदुरबार वगैरे हा परिसर आहे या परिसरामध्ये जोर जरी कमी असला तरी पण हलक्या मध्यम सरीची शक्यता निर्माण होताना दिसते हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी बघायला मिळेल तसेच नंदुरबार जिल्ह्याचा जो काही मुख्यत्वे करून पश्चिम परिसर असणार आहे नवापूर आहवा वगैरे काही भाग साखरीचा काही भाग नंदुरबारचा मुख्यत्वे करून पश्चिमी भाग साक्रीचा पश्चिमी भाग या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये असणार आहे अशा पद्धतीचं वातावरण वात मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये बघा बघायला मिळेल आपण बघितलं आहे हवामान अंदाज नाशिक विभाग पुणे विभाग पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर नाशिक विभागातील नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार आणि जळगाव तर आता बघूया मराठवाड्यात कसा पाऊस आपल्याला पुढील तीन दिवसामध्ये असणार आहे कशी शक्यता कसं वातावरण ब बघायला मिळणार आहे तर मित्रांनो मराठवाड्याचा मुख्यत्वे करून औरंगाबाद जालना परभणी हिंगोली हे जिल्हे आहे या जिल्ह्यांचा मुख्यत्वे करून जो काही उत्तर परिसर असणार आहे उत्तरी भाग असणार आहे उत्तरी परिसरामध्ये आपल्याला पाऊस मात्र बघायला मिळेल हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये आजसुद्धा काही भागांमध्ये पाऊस औरंगाबादच्या उत्तरी भागामध्ये पाऊस बघायला मिळेल तर त्याचबरोबर मित्रांनो औरंगाबाद जालना हिंगोलीपर्यंत औरंगाबाद जालना परबण हिंगोली उत्तरी भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता तसेच जो काही या जिल्ह्यांचा दक्षिण परिसरात असणार आहे दक्षिण परिसरामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळेल तुरळक भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे हलका ते काही ठिकाणी मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील बीडमध्ये सुद्धा पावसाचा जोर आपल्याला कमी बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलक्या सरीची शक्यता तसेच माजलगाव काजी जामखेड करमला आसपासचा परिसर पुण्यामधलं दौंड बारामती इंदापूर या परिसरामध्ये मुख्य जी करून कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे हलक्या सरी तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकते ढगाळ वातावरण बघायला जरी मिळाली परंतु पर पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी असणार आहे फार काही जोरदार पावसाची शक्यता या परिसरामध्ये कुठेही बघायला मिळत नाही आहे लातूर नांदेड उस्मानाबाद हे जे दक्षिण भागातील जिल्हे आहे या परिसरामध्ये सुद्धा पावसाचा जोर कमी असणार आहे मुख्यत्वे करून उस्मानाबाद आणि लातूरच्या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी असेल हलक्या मध्यम पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये नांदेडच्या काही परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळेल मुख्यत्वे करून जो काही पूर्व उत्तर भाग म्हणजे आपण स्क्रीन बघू शकता पूर्व आणि उत्तर भाग या परिसरामध्ये इंगोलीच्या आसपासचा भाग उमरखेड वगैरे या परिसरामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता असणार आहे त्याचबरोबर पूर्व भागामध्ये निर्मल देगलोर वगैरे तसेच भोकर पेथुंबरी हिंमायतनगर वगैरे हे परिसर येत आहे गावं येत आहे तालुके वगैरे गावं काय असतील ते या परिसरामध्ये हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील तर इतरत्र जो काही मुख्यत्व अम्मात, करून पश्चिम परिसर असणार आहे अहमद अहमदपूर पारली वगैरे सैलू या परिसरामध्ये जोर कमी असेल हलक्या सरींची शक्यता तुरळक भागामध्ये मध्यम सरी बघायला मिळू शकता अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो औरंगाबाद विभागामध्ये असणार आहे जोर पुढील तीन दिवसामध्ये औरंगाबाद विभागामध्ये उत्तरी भाग सोडता जोर कमीच राहणार आहे तर विदर्भाच्या परिसरामध्ये मित्रांनो संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचा शक्यता निर्माण होताना दिसते अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या सर्वच भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे हलक्या मध्यम तर ठिकठिकाणी जोरदार पाऊस अमरावती विभागामध्ये बघायला मिळेल नागपूर विभागामध्ये बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार ते तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे ते करून नागपूर विभागातील जे काही पूर्वी भागातील जिल्हे असणार आहे पूर्वी भागातील जिल्हे गोंदिया भंडारा गडचिरोली आपण स्क्रीनवर बघू शकता या जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे करून पावसाचा जोर राहणार आहे ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे मुख्यत्वे करून जे काही पश्चिम भागातील जिल्हा आहे हलक्या मध्यम तर ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पश्चिम भागातील जिल्हे नागपूर वर्धा आणि चंद्रपूर आणि पूर्वी भागातील जिल्हे भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल नागपूरच्या मुख्यत्वे करून जो काही पूर्वी भाग असणारे पूर्वी भागामध्ये पावसा जोर बघायला मिळेल चंद्रपूरच्या पूर्वी भागामध्ये पावसा जोर जास्त बघायला मिळेल तर इतरत्र हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे वर्ध्यामध्ये सुद्धा हलका मध्यम ठिकठिकाणी थीक जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तर अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो आज आपल्याला बघायला मिळणार आहे तर आपण स्क्रीनवर बघू शकता जो काही उत्तर परिसर कोकण विभागामध्ये पावसाची शक्यता आहे कोकण विभागालगतच्या जे काही जिल्हे आहेत कोकण किनारपट्टी लगतचे भाग त्या जिल्ह्यांचे या भागांमध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगावच्या परिसरामध्ये पाऊस जोर जास्त असेल नंदुरबार धुळेमध्ये मादे हलक्या मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार सरीसुद्धा बघायला मिळतील तसेच अमरावती अकोला या भागांमध्ये मादे हलक्या मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस त्याचबरोबर नागपूर विभागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता मुख्यते करून नागपूर वर्धा चंद्रपूर या परिसरातला जो काही पश्चिम भाग असणार आहे पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर थोडासा कमी परंतु हलक्या मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसी शक्यता नागपूर विभागामध्ये असणार आहे नागपूर विभागातील जे काही पूर्वी जिल्हे असणार आहे पूर्वी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार ते तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता नागपूर जिल्ह्यातील जे काही पूर्वी भागातील जिल्हे आहे भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या भागांमध्ये बघायला मिळणार आहे भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या परिसरातला जो काही मुख्यत्वे करून ह्या जिल्ह्यांचा पूर्वी भाग एकदम टोकाचा भाग पूर्व किनारपट्टी लगत जोरदार मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असणार आहे तसेच पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये बहुतांश भागामध्ये कोरडं वातावरण अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये कोरडं वातावरण तर सातारा सांगली पुणे या परिसरातला जो काही मुख्यत्वे करून पूर्वी भाग असणार आहे या परिसरामध्ये सुद्धा पावसाचा जोर कमी असणार आहे हलक्या मध्यम पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये असणार आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद चला भेटूया आशेकडे सोबत तोपर्यंत नमस्कार